आकाशवाणी नागपूर हे मांगी गुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या कोरोना विषाणूला हरवणं तसंच अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करणं या दोन गोष्टींवर भर द्यायला हवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मिशन बिगिन अगेन सुरू असलं तरीही तीस जून नंतर लॉकडाऊन सुरूच राहील अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती अमरावती जिल्ह्यात यंदा अकरा लाख झाडं लावण्याचं नियोजन आणि शेतकऱ्यांना पीक कर्जाची मागणी करता येणारे अडथळे दूर करण्यासाठी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयानं पोर्टल सुरु केलं कोरोना विषाणूमुळे निर्माण संकट काळातील अनलॉक अर्थात टाळेबंदी उठवण्यात येत असताना आपण या विषाणूला हरवणं तसंच अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करणं या दोन गोष्टींवर भर द्यायला हवा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे त्यांनी आज आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाअंतर्गत सहासष्टाव्या भागात देशवासियांना संबोधित केलं टाळेबंदीपेक्षा आता टाळेबंदी उठवली जात असताना आपण अधिक काळजी घ्यायला हवी असं त्यांनी यावेळी नमूद केलं आपली सतर्कताच कोरोना विषाणूपासून आपला बचाव करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आपण मास्क लावणार नसू दोन मीटरचं अंतर ठेवणार नसू किंवा अन्न आवश्यक काळजी घेत नसू तर आपल्याबरोबरच आपण इतरांच्या विशेषत आपली घरातली मुलं आणि ज्येष्ठांना संकटात टाकू असं पंतप्रधान यावेळी म्हणाले स्थानिक वस्तूंची खरेदी त्याचा आग्रह देश मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरेल असं त्यांनी कार्यक्रमामध्ये स्पष्ट केलं लडाखमध्ये ज्यांनी भारतीय भूभावाकडे वक्रदृष्टी केली त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं यावर्षी देशाला कराव्या लागत असलेल्या विविध संकटांचा तसंच त्यावर योजलेल्या उपायांची पंतप्रधानांनी सुमारे बत्तीस मिनिटांच्या मनोगतात माहिती दिली यावर्षी आपला देश ऐतिहासिक निर्णय घेत विकासाच्या नवा वाटा उघडत असतो असून याच वर्षी आपण देशाला नव्या उंचीवर पोहोचवू असं पंतप्रधान मोदी यावे म्हणाल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था कोसळण्याच्या उंबरठ्यावर असतानाच्या कठीण काळात आर्थिक सुधारणा राबवण्यासाठी राव यांनी घेतलेल्या पुढाकारांचं स्मरण केलं आहा लडाखमध्ये चीनच्या सैन्याबरोबर चकमकी चकमकीसंदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिहल्ला चढवला एएनआय या वृत्तसंस्थेबरोबरच्या मुलाखतीत आज ते बोलत होते गांधी यांची टीका उथळ मनोवृत्तीचं लक्षण असून एकोणीश बासष्ट पासूनच्या भारत चीनच्या संबंधांविषयी संसदेत सविस्तर चर्चा करायला सरकार तयार आहे असं म्हणाले देशविरोधी कारवाया हाताळण्यासाठी सरकार समर्थ आहे तथापि एका मोठ्या पक्षाच्या माजी अध्यक्षानं असं विधान करणं क्लेशदायक असल्याचं शाह म्हणाले दरम्यान राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांवर काँग्रस्त राजकारण करू नये असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे गलवान खोऱ्यात अलीकडेच झालेला प्रकार अतिशय संवेदनशील असून त्यामुळे संरक्षण मंत्र्यांवर नाकारतेपणाचा शिक्का लगेच मारणं योग्य ठरणार नाही असं म्हणाले गलवान स्थितीबद्दल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाबद्दल ते प्रतिक्रिया देत होते होत चीनचे भारताची खोडी काढली मात्र भारतीय सेना दक्ष होती असं म्हणाले देशात काल दिवसभरात कोविडचे एकोणीस हजार नऊशे सहा नवे रुग्ण आढळले आणि एकूण रुग्णसंख्या पाच लाख अठ्ठावीस हजार आठशे एकोणसाठ इतकी झाली केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आकडेवारीत म्हटलं आहे की गेल्या चोवीस तासात चारशे दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहा जून महिन्यात कोरोना संक्रमणाच्या संख्येत तीन लाख अडतीस हजार तीनशे चोवीस एवढी भर पडली सध्या दोन लाख तीन हजार एक्कावन्न रुग्णांवर उपचार सुरू असून तीन लाख नऊ हजार सातशे बारा रुग्ण बरे झाले आह रुग्ण बरे होण्याचा दर अठ्ठावन्न पूर्णांक छप्पन्न शतांश टक्के इतका झाला आहे राज्यात काल सर्वाधिक पाच हजार तीनशे अठरा नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या एक लाख एकोणसाठ हजार एकशे तेहतीस इतकी झाली आहे काल एकशे सदुसष्ट रुग्णांचा मृत्यू झाला राज्यात आतापर्यंत चौऱ्याऐंशी हजार दोनशे चौपन्न रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहे सध्या राज्यात सदुसष्ट हजार सहाशे रुग्णांवर उपचार सुरू आहे नागपूर इथं आज बावीस रुग्णांची कोरोना विषाणू बाधित असल्याची नोंद झाली आहे त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा एक हजार चारश पंचेचाळीसवर पोहोचला यापैकी एक हजार सत्याहत्तर रुग्णांना आतापर्यंत यशस्वी उपचारांती रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे शहरात आतापर्यंत तेवीस हजार नऊश कोविड चाचण्या झाल्या आह आज एकशे अडतीस संशयित व्यक्ती आढळले आहे तर आतापर्यंत कोविडमुळे चोवीस मृत्यूची नोंद आहे अमरावती जिल्ह्यात आज तेरा पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले असून कोरोना आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या पाचशे एकवीसवर पोहोचली आहे आतापर्यंत तीनशे सत्त्याहत्तर रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले तर जिल्ह्यात कोरोनाने तेवीस जणांचा बळी गेला आहे सध्या एकशे रुग्णांवर उपचार सुरू आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात काल संध्याकाळी सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर रात्री उशिरा गडचांदूर इथं औरंगाबाद इथून परतलेला एक सत्तावीस वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या एक्क्याऐंशी इतकी झाली असून त्यापैकी एकावन्न एक रुग्ण बरे झाले आहेत यवतमाळ जिल्ह्यातील इतरही तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या तालुक्यांचा ऑनफिल्ड आढावा घेण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड विविध ठिकाणी दे भेट देत आह दारवानंतर त्यांनी दिग्रस इथल्या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली तसंच समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात क्वारंटाईन असलेल्या नागरिकांशी संवाद साधला दिग्रस इथल्या दोनशे पंच्याण्णव नमुने तपासले असून यापैकी बावीस रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर इथं सौरऊर्जेवर प्रकल्प उभारण्यासाठी आलेले हरियाणा राज्यातील गुडगाव येथील पासष्ट वर्षीय पुरुष रुग्णाचा आज सेवाग्राम इथं मृत्यू झाला नऊ जूनला सामान्य रुग्णालयात त्यांच्या घशातील स्त्राव घेऊन कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आला होता मिशन बिगिन अगेन सुरू असलं तरीही तीस नंतर लॉकडाऊन सुरूच राहील असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या जनतेशी त्यांनी आज समाजमाध्यमांद्वारे थेट संवाद साधला राज्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोना काळातही शेतकरी अखंड कार्यरत आहे मात्र शेतकऱ्यांना या काळात ज्यांनी फसवलं त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं सांगत सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर असल्याची ग्वाही त्यांनी दिली प्लाझ्मा थेरपीनं नव्वद टक्के रुग्ण बरे होत आहे या थेरपीचा सर्वाधिक वापर महाराष्ट्र करत असून रक्तदानाप्रमाणे प्लाझ्मा दान करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आपण नागपूर केंद्रावरून ऐकत आहात वन आणि विविध विभागांच्या सहाय्यानं अमरावती जिल्ह्यात यंदा अकरा लाख झाडं लावण्याचे नियोजन करण्यात आलं आहे मनरेगाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीच्या उपक्रमाला चालना द्यावी केवळ उपक्रम म्हणून मर्यादित न ठेवता वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी त्यामुळे या उपक्रमासाठी स्वयंसेवी संस्था शाळा महाविद्यालय विविध संस्था आणि संघटनांचा सहभाग मिळवावा असे निर्देश राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज दिले कोरोनिल या रामदेव बाबांनी तयार केलेल्या औषधाला आयुष मंत्रालय आयसीएमआर यांनी अद्याप नाहरकतपत्र दिलेलं नाही त्यामुळे या औषधांचा साठा राज्यात कुठंही आढळल्यास त्याबाबत कारवाई केली जाईल असा निर्धार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला कोरोना आढावा बैठकीनंतर सांगली इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते दैनंदिन जीवनात सांख्यिकीचा वापर लोकप्रिय करण्यासाठी आणि धोरणं आखण्यात आणि तयार करण्यात सांख्यिकी कशा प्रकारे मदत करते याबाबत संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी सरकार सांख्यिकी दिन साजरा करत राष्ट्रीय सांख्यिकी प्रणालीच्या स्थापनेत प्राध्यापक पी सी महालानोबिस यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेत यांची जयंती एकोणतीस जून रोजी साजरी केली जाते नागपूरच्या सीजीओ कॉम्प्लेक्स सेमिनरी हिल्स स्थित नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसच्या डाटा प्रोसेसिंग सेंटरतर्फे सुद्धा सांख्यिकी दिवसाचं आयोजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती केंद्राचे संचालक सुजित पुजारी यांनी दिली इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस उद्या सोमवारी राज्यव्यापी आंदोलन करणार असून आपण सहभागी होणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेश कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार सात जूनपासून सातत्यानं दरवाढ करत आहे देश गंभीर संकटाचा सामना करत असताना केंद्र सरकार दरवाढ करून नफेखोरी करत असल्याचा आरोप थोरात यांनी केला कोविड एकोणीसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जाहीर लॉकडाऊनमध्ये विविध महानगरातून वाशिम जिल्ह्यात परतलेल्या युवक युवतींनी धारण केलेल्या कौशल्यांची माहिती संकलित करण्यासाठी सर्व करण्यात येणार आहे याकरता जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता आणि रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं गुगल फॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत उद्या सर्वेचा शुभारंभ होणार आहा शेतकऱ्यांना पीक कर्जाची मागणी करताना येणारे अडथळे दूर करण्यासाठी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयानं डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या नावानं पोर्टल सुरू केले असून त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते आज झालं शेतकऱ्यांनी याच पोर्टलवर पीक कर्जाच्या मागणीचे अर्ज करावे असं आवाहन सिंगला यांनी कलि आहे राज्यात हा नाविन्यपूर्ण प्रकल्प असून यातून शेती व्यवसायाला चालना मिळेल शेतकऱ्यांना वेळेत बी बियाणे खतं आणि मजुरीसाठी पैसे हातात मिळतील तसंच लागवडीचं क्षेत्र वाढण्यासही मदत मिळेल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार